आपण पाहत आहात एडियन स्पंदन मनामनाचे। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। औरंगाबादात शहर बस आजपासून रस्त्यावर, पहिल्याच दिवशी तिकीट दरवाढीने प्रवाशांचे स्वागत। दिवाळीपूर्वी थकबाकीसह वेतन द्यावे आशा वर्कर्सची मागणी। अल्पशुल्क नेत्र रुग्णालय पुन्हा एकदा रुग्णांच्या सेवेत सुरू। आता सविस्तर बातम्या। कोरोना या साथ रोगामुळे गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून बंद असलेली शहर बस सेवा आजपासून सुरू झाली आहे। पहिल्या टप्प्यात 30 बस सुरू होणार आहेत। प्रवाशांचे पहिल्या दिवशी तिकीट दरवाढीने स्वागत झाले आहे। सिटी बसचा प्रारंभ महानगरपालिका प्रशासक आस्तिककुमार पांडे यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता सिडको बसस्थानक येथे झाला। कोरोना संसर्गामुळे तब्बल 6 ते 7 महिने बस सेवा बंद ठेवण्यात आली होती। आजपासून पुन्हा शहरवासियांसाठी ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे। नव्याने सुरू करण्यात आलेल्या बस सेवेत विविध बदल करण्यात आले आहेत, ज्यामध्ये प्रवास भाड्यात तब्बल 7 ते 9% एवढी वाढ करण्यात आली आहे। औरंगाबाद स्मार्ट सिटी बसचे प्रवास भाडे हे राज्यात इतर बस सेवेच्या तुलनेत सर्वात कमीच आहे। बुधवारी स्मार्ट सिटी बसचे मोबाईल ॲप्लिकेशन जाहीर करण्यात आले आहे। हे ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे। या ॲप्लिकेशनवर बसचे वेळापत्रक, येण्याजाण्याची अपेक्षित वेळ, मार्ग याची माहिती प्रवाशांना मिळेल। आपल्या शहराला स्मार्ट सिटी बनवण्याचे सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत। आपल्या शहरात ठिकठिकाणी बसस्थांबे आहेत। आता या बसथांब्यांचे चित्र बदलण्याची सुरुवात करण्यात आली आहे। सुरुवात होताच येथे जाहिरातींचे फलक लावण्याचे कामही सुरू झाले आणि 2 दिवसांनी अशा जाहिरातींच्या फलकाची पताक्यांमध्येही रूपांतर करण्यात आले। शहराला स्मार्ट सिटी असे तेव्हा संबोधण्यात येईल जेव्हा शासकीय प्रयत्नांना नागरिकांच्या अंमलबजावणीची साथ मिळेल। आजपासून आपली सिटीची शहर बस जी सुरू होत आहे आणि प्रवाशांसाठी एकदम आम्ही नवीन प्रकारच्या सुविधा काढलेल्या आहे। प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा आणि दुसऱ्या वाहनाने प्रवास न करता तुम्ही सिटीपासून जर प्रवास केला त्याच्यामध्ये तुम्हाला सेफ्टी आहे, इन्शुरन्स वगैरे आहे आणि आजपासून तुम्ही त्याचा लाभ घ्यावा अशी आमच्याकडून इच्छा। कुठे जाऊ लागले? सिडको महानगरी एक। बर, आजपासून स्मार्ट बस सुरू झाली तर तुम्हाला कसा वाटला? आनंदाची गोष्ट आहे, पण सिटी बस हे एकामागे एक जादा येते आणि कधी कधी येत बी नाही आणि मधल्या स्टॉपवर सहसा उभा करत नाही। बजाज नगरपासून बस सुटल्या म्हणजे एकामागं एक दोन तीन येते, नाही तर नंतर दोन तास बी येत नाही। आपल्या शहरात आज स्मार्ट सिटी बस चालू होते त्यामुळे सर्वात प्रथम मी महानगरपालिकेचं आणि स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचं आभार व्यक्त करतो। दुसरी गोष्ट, खूप दिवसाच्या प्रत्यक्षानंतर आज बस चालू होते आहे। त्या चांगल्या प्रकारचे बस स्टॉप पण उभं राहण्यासाठी आणि बस सॅनिटाईज वगैरे होत आहे आणि नवीनच पेमेंट प्रणाली वगैरे पण चालू झाली, त्यामुळे मला तरी वाटतं ह्यावेळेस खूप चांगल्या जोशात आणि चांगल्या नवीन योजनेच्या सोबत स्मार्ट सिटी शहरात धावणार आहे। नाही, आनंदाची बातमी आहे, सिटी बस चालू झाली कारण सर्वसामान्यांना रिक्षाचं भाडं परवडणार नाही आहे, त्याच्यासाठी सिटी बस चालू होणं फार गरजेचं होतं। रेल्वे स्टेशन पासून ते बदनापूरपर्यंत आता मार्च महिन्यापासून टू व्हीलरवरच प्रवास केला, येण्या जाण्याची सुविधा नसल्याकारणामुळे। जुलै 2020 पासून आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांच्या मोबदल्यात केलेली वाढ दिवाळीपूर्वी थकबाकीसह देण्यात यावी या आणि इतर मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी 5 नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व मंत्री आणि सत्ताधारी आमदारांच्या निवासस्थानी मोर्चा, धरणे, आंदोलने, घेराव व तीव्र निदर्शने करण्याबाबतचे निवेदन औरंगाबाद जिल्हा आशा वर्कर्स आणि आरोग्य कर्मचारी युनियन यांच्या वतीने जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका प्रशासक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले। महाराष्ट्र राज्यातील 72,000 आशा स्वयंसेविका आणि 4,000 गटप्रवर्तकांनी कोरोना महामारीमध्ये घरच्या मंडळींचा विरोध पत्करून प्रामाणिकपणे शासनाच्या आदेशानुसार वेळोवेळी काम करून शासनास खंबीरपणे साथ दिलेली आहे। त्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष झालेले आहे। हे प्रश्न दिवाळीपूर्वी सुटावेत यासाठी 5 नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व मंत्री आणि सत्ताधारी पक्षांच्या आमदारांच्या निवासस्थानी मोर्चा, धरणे, आंदोलन, घेराव आणि तीव्र निदर्शने कृती समितीतर्फे आयोजित करून
आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्वांना औरंगाबाद जिल्हा आशा वर्कर्स आणि आरोग्य कर्मचारी युनियन यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात जुलै 2020 पासूनची थकबाकी सहित रक्कम दिवाळीपूर्वी अदा करण्यात यावी, गटप्रवर्तकांचा बंद केलेला 625 रुपये दैनिक भत्ता त्वरित सुरू करावा, तसेच शहरी आणि ग्रामीण आशा स्वयंसेविका गटप्रवर्तकांना कोविड-19 कामासाठी प्रतिदिन विशेष भत्ता 300 रुपये देण्यात यावा अशा मागण्या मांडण्यात आल्या. या निवेदनावर कोषाध्यक्ष कॉम्रेड मंगल ठोंबरे, सरचिटणीस कॉम्रेड दामोदर मानकापे, कॉम्रेड पुष्पा शिरसाट, कॉम्रेड पुष्पा पैठणे, कॉम्रेड संगीता जोशी, कॉम्रेड शोभा काळे, सरिता सरोदे, माया गायकवाड, विद्या जाधव, सुप्रिया सोनवणे यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. हमारा आरोग्य आशा कर्मचारी युनियन सेतु संलग्न राज्य का जो कॉल है, जो 2019 में 2 सितंबर से लेकर 16 सितंबर तक जो बेमुदत आंदोलन था, काम बंद आंदोलन था, जब सम्मान्य देवेंद्र फडणवीस साहब मुख्यमंत्री थे, उन्होंने जे आर निकाला था, हमारी मांग में मान्य की थी, और मान्य करने के बाद में अभी तक 2020 का सितंबर भी निकल गया, अभी तक आशा और गटप्रवर्तक के खाते में आया नहीं है. और एक कोविड-19 के काल में, इतने कोविड महामारी के काल में हमारे जो आशा और गटप्रवर्तक के प्रथम योद्धा है, और ये प्रथम योद्धा होने के बाद में आरोग्य की जो ढाल है, कमान इन लोगों ने संभाली है. इन लोगों में से कम 60-65 आशा कोरोना ग्रस्त हुए वाले है, और उनकी घर के जो मेंबर है, पूरा कुटुंब कोरोना ग्रस्त हुए वाला है. तो इसके लिए ये महानगर पालिका में कुछ भी ऐसा दिया नहीं है. हम लोगों की मांग थी कि कम से कम 25,000 रुपये जो कोरोना ग्रस्त हुए उन लोगों को देना परिवार को, और कोरोना महामारी के काल में जो भी पूरे जो हेड पे काम पैसा मिलता है इन लोगों के, तो हेड पूरे बंद थे, प्रोजेक्ट पूरा बंद था, तो 5,000 रुपये महानगर पालिका के तरफ से, स्थानीय स्वराज्य संस्था होने के तरफ से कमिश्नर साहब को निवेदन दिया था, वो अभी तक मंजूर नहीं हुए वाला. तो गए 16 तारीख को पिछले महीने में निवेदन और उनको रिमांड किया, और उन्होंने बोले 5,000 तो नहीं, 2,000 रुपये उन्होंने तुरंत फाइल साइन करके भेज दी. लेकिन आज भी पूछा है, 2 तारीख को भी पूछा था मैडम को, आज भी पूछा है निवेदन देते हुए, वो कहीं तो भी अड़की है अकाउंट में. और जो 300 रुपये कोविड महामारी के काल में जो हमारे संगठन की मांग थी, 300 रुपये पर डे प्रमाणे इन लोगों को मिलना चाहिए, तो अभी तक मिला नहीं है. और जो भी सुविधा है वो सुविधा यहाँ से मिली नहीं है. तो हमारी मांग ऐसी है कि अभी जो दिवाली आई है, दिवाली के पहले जो 2,000 रुपये राज्य सरकार के, वो भी आशा के अकाउंट में जाना चाहिए. 5,000 रुपये जो बोनस है, वो भी आशा को अकाउंट में जाना चाहिए. तो आगे चल के महानगर पालिका के सामने बहुत तीव्र ऐसा आंदोलन छेड़ा जाएगा. अरे काम बंद आंदोलन का काम बंद ही करके आंदोलन छोड़ा जाएगा, धरने पे आशा लोग बैठ जाएंगे अगर ये टाइम पे नहीं गए उनके. सरकार ने तो आम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं होतं की तुम्हाला बोनस भेटणार आहे, पण काहीच फायदा नाही झाला ना. मागच्या वर्षीच नाही दिलं तर ह्या वर्षी कसं देणार, आम्हाला तीच खात्रीच नाही आहे ना. फक्त पेपर मध्ये देऊन काही फायदा नाही होणार आहे. आणि मी आशा वर्कर नक्षत्रवाडीवर जॉब करते, मी राहते पदमपुऱ्याला, आम्हाला याच्यामध्ये पण काही फायदा पाहिजे ना. आम्हाला काही जर तुम्ही आमच्या खात्यामध्ये पैसे टाकले तरच आम्हाला समजेल ना. आता 3 महिन्यापासून आमची पेमेंट नाही आहे, दिवाळी बोनस कसे देणार ते सांगा. कुठेच आश्वासन दिले ना ते, आम्हाला कसं कळणार की ते खरं आहे म्हणून. आमची हक्काची पेमेंट सुद्धा आम्हाला देत नाही आहे. आम्हाला 6-7 वाजता आहे संध्याकाळचे, परत त्याच्यामध्ये अजून सर्वेही काढला, शुगर बीपीचे पेशंट काढा, परत त्यांचा कॅम्पही ठेवू, मग आम्ही पेमेंट नहीं मिला. तो दिवाली के बाद औरंगाबाद जिले के पूर्ण आशा तीव्र आंदोलन करने का इशारा देती है. दूसरा, आशा कामगार को कामगार का दर्जा देना चाहिए, उसी तरफ कि उनको किमान वेतन की अमल बजावनी करना चाहिए. ये सारे मांग को लेके आज कलेक्टर ऑफिस में एक प्राथमिक स्वरूप में आज हम तीव्र आंदोलन यहाँ कर रहे हैं. आमखास मैदानातील नेत्र रुग्णालय येथे अत्यल्प शुल्कात ऑपरेशनची सुविधा आहे.
कोरोना या संसर्गामुळे हे रुग्णालय बंद होते. या सात रोगापूर्वी या रुग्णालयात दररोज 40 ते 50 ऑपरेशन होत होते. आता कोरोनाचं संकट कमी होत असताना हे रुग्णालय पुन्हा सुरू झाले असून आता येथे दर दिवशी 4 ते 5 ऑपरेशन करण्यात येत आहे. थोडासा प्रॉब्लेम था अभी कोरोना की टेस्ट हम लोग करते उस वजह से थोड़ा लोग डर रहे थे पहले, इसलिए इमरजेंसी हमने पहले चालू किया. जिसका मोती अभी पक गया या फूटने आ गया उनका ऑपरेशन हमने चालू कर दिए. तो तकरीबन 25 ऑपरेशन हमने पिछले महीने में कर दिए जो जो इमरजेंसी वाले थे. अभी बढ़ रहे हैं, अभी लोग 5-7 लोग 8-8 लोग आ रहे हैं. अभी पहले दो चार ही आ रहे थे, अभी ज़्यादा लोग आ रहे हैं. तो रिश्तेदार भी उनके साथ मिल जाते हैं, उनकी भी टेस्ट हो जा रही है. अब थोड़ा थोड़ा धीरे धीरे डर कम हो रहा है इसके अंदर ना, तो लोग तैयार हो रहे हैं. अभी इमरजेंसी वाले तो खुद आ रहे हैं लेकिन बाकी वाले भी अभी आना चालू हो गया. अभी तो वैसे तो सब तरफ का काम ही बंद था क्योंकि रिस्की काम हो जा रहा था उसमें. लेकिन क्या हो गया, जिनके मोती अभी पके हुए अब वो पक्के फूटने का प्रॉब्लम चालू नहीं होना, इसलिए ये सब चालू कर दिया कि कम से कम इमरजेंसी सर्विसेज देना चाहिए. तो वो तो चालू हो गया पिछले महीने से अपने पास में. अब धीरे धीरे रूटीन वाले भी आना चालू हो रहे हैं. पब्लिक के लिए आवाज नहीं है कि डरना नहीं इसमें, लेकिन केयर लेनी है अपने कोरोना के लिए. जो मास्क पहनना है वो तो पूरा करना है, डिस्टेंसिंग रखना है. और किसको दिखने में दिक्कत है, जितने सरकारी दवाखाने हैं हमारे पेरिफेरी के, वहाँ पे अपना आँखों को चेकअप कर लेना है. और जब डॉक्टर बोलेंगे हमारे वहाँ के कि चलो दिखा लो जल्दी से जाके ऑपरेशन करो, तो आ जाना चाहिए. कोरोना के टेस्ट करने में कोई दिक्कत नहीं है, टेस्ट करके ऑपरेशन कर लेना चाहिए. हाँ, ऑपरेशन अपने पास पूरे हो जाते हैं. अपने पास यहाँ पेशेंट आने के बाद में यहाँ नज़दीकी क्लिनिक है, वहाँ पर पूरे टेस्ट किए जाते कोरोना के. उसके रिश्तेदार के भी किए जाते जो आ रहे साथ में, उनको साथ में लेके आ रहे हैं. और उसके बाद में उनको एडमिट करके उनके पूरे टेस्ट करके हम लोग ऑपरेशन कर रहे हैं. ये जो महाराष्ट्र में मोतियाबिंद के ऑपरेशन शुरू हो गए, इसकी एक ही वजह कि हमारे शासकीय नेत्र चिकित्सा अधिकारी संगठन की वजह से ही शुरू हो गए. शासकीय नेत्र चिकित्सा अधिकारी संगठन ने टोपे साहब जो है अपने महाराष्ट्र के आरोग्य मंत्री, उनको एक निवेदन दिया था कि भाई ये कोविड के नाम पे महाराष्ट्र में कैटरेक्ट बंद हो गए हैं, जो कि गरीब रोगों को 5 रुपये में सरकारी अस्पताल में ऑपरेशन होने के, वो ऑपरेशन बंद हो चुके हैं. तो हमने ये डिमांड टोपे साहब के सामने रखी. टोपे साहब ने वो डिमांड तुरंत एक्सेप्ट करी. हमारे स्टेट के डायरेक्टर ताइडे मैडम, इनसे टोपे साहब ने बात की और बोले कि कोरोना के नाम पे कब तक ये बंद करने का है, अपने को नॉन कोविड शुरू करना है, इसलिए कैटरेक्ट जल्द से जल्द शुरू करने के आदेश माननीय टोपे साहब ने दिए. हम संगठन की ओर से टोपे साहब के बहुत बहुत आभार व्यक्त करते हैं. कोरोनाचे सावट हे आता हळूहळू आपल्या शहरावरून कमी होत असल्याचे कोरोना रुग्णसंख्येवरून दिसून येत आहे. सध्या शासनाने अनलॉक जाहीर केले आहे आणि लॉकडाऊन काळात जे प्रतिबंधित क्षेत्र तयार केले होते ते आता हटवण्यात आले असले तरी काही भागांमध्ये अजूनही वर्दळीचे रस्ते बंदच ठेवलेले आहेत. आमच्या कॉलनीमध्ये सगळे वयस्कर ग्रस्त राहतात, तरी श्रीकृष्ण हॉस्पिटल माध्यमातून कोरोना पॉझिटिव्ह होता, हॉस्पिटल उघडलं होतं, तरी आता जनसामान्याच्या माध्यमातून कोरोना जास्त वाढल्या कारणामुळं महाराष्ट्र शासनाकडे आरोग्य व्यवस्था कमी असल्या कारणाने खाजगी हॉस्पिटल गव्हर्नमेंटनं ताब्यात घेऊन त्यांच्या माध्यमातून कोरोनावर इलाज चालू केले होते. पण आता कोरोना संपत आलेला आहे, नागरिकांनी खूप सहकार्य केलं, सर्वांनी कोरोनामध्ये महाराष्ट्र शासनाला गव्हर्नमेंट शासनाला सर्वांना सहकार्य केलं, तरी आता गव्हर्नमेंटच्या माध्यमातून या पत्रकारितेच्या माध्यमातून ज्यांनी जेवढं सहकार्य केलं सगळ्यांचे अभिनंदन. पेशंट कमी झाले होते, आपल्या हॉस्पिटलचे पण कमी झालेत आणि आता ऑरल ऑर औरंगाबादमध्ये पण कमी झाले. महानगरपालिकेचा कॉलनीचा, पण त्यांना त्यांचं बंद करायचं नाही. बरोबर आहे, पण आता हे केव्हा केव्हा आता ते नाही सांगता. हॉस्पिटलला बंद नाही केलं, हॉस्पिटलला बंद नाही केलं. पण आता हे या जायला रहदारीला त्रास होतो, त्याचं काय आता कॉलनीवाल्यांना त्यांनी त्यांच्या ह्याच्या ॲडजस्टमेंटनुसार केलं ना सर. हा रोड तो महानगरपालिकेचा असल्यामुळं कॉलनीवाल्याच्यावर कसं करू शकतात त्यांच्यामध्ये, ते आता ते आपण तसं नाही सांगतो. बरं, तुमच्या माध्यमात असं कसं वाटतं केव्हा खुलं पाहिजे रस्ता? नाही आता दिवाळीच्या नंतर खुलेल. बातम्या अजूनही आहे, मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची. घरगुती उपयोगाच्या वस्तू कुठून आणायचे? रोजचे टेन्शन आता होणार नेहमीसाठी दूर. हो, बरोबर ऐकले आहे तुम्ही. आता छावणी परिसरातील केशर सुपरमार्केट तुमच्या सेवेसाठी सुरू झाले आहे. या एकाच दालनात उच्च प्रतीच्या सर्व वस्तू तुम्हाला मिळणार आहेत आणि त्याही योग्य किमतीत. मग विचार कसला करता? चला तर मग प्रत्यक्ष भेट देऊनच वस्तूंच्या गुणवत्तेची खात्री करूया. आमचा पत्ता केशर सुपरमार्केट छावणी, नेहरू पुतळ्याजवळ, औरंगाबाद. छावनी परिषद के मुख्य अधिकारी इनका एक आवाहन. छावनी के सभी नागरिकों को सूचित किया जाता है कि अपना मालमत्ता कर, पानी शुल्क और अन्य बकाया राशि
छावनी परिषद में जमा कराए। अगर कोई मालमत्ता धारक बकाया राशि भरने के लिए असफल पाया जाता है तो बकाया राशि की वसूली हेतु छावनी नियम 2006 के प्रावधानों के अनुसार कार्रवाई की जाएगी। वसूली जमा करने हेतु संपर्क नंबर 02402370806 और 7722026840। हेच आमचे एकमेव ध्येय। अंबर गॅस एजन्सी मध्ये व्हॉट्सअप द्वारे गॅस बुकिंग ची सुविधा, ऑनलाइन बुकिंग, ऑनलाइन पेमेंट करण्याची ही सुविधा। भारत पेट्रोलियम च्या नंबर वर ऑनलाइन बुकिंग करा, ते ही घरी बसूनच। गुगल पेमेंट, पेटीएम, फोन पे, अमेझॉन या सर्वांद्वारे डिजिटल पेमेंट करण्याची ही सुविधा उपलब्ध। स्टे होम, स्टे सेफ। आमचा पत्ता अंबर गॅस एजन्सी, एअर पोस्ट ऑफिस, जुना बाजार, औरंगाबाद। नमस्कार, भारत पेट्रोलियम आणि अंबर गॅसचे मी ग्राहक असून त्यांच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून गॅस बुकिंग आणि त्यानंतर गॅस घरी आल्याच्या नंतर कॅश पेमेंट न देता ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमाचा हा आम्हाला खूप फायदा होतोय, त्याच्यासाठी अंबर गॅसचे खूप खूप धन्यवाद। नमस्कार, मी भारत पेट्रोलियम अंबर गॅस एजन्सीची ग्राहक असून व्हॉट्सअप बुकिंग आणि ऑनलाईन पेमेंटची उपलब्ध करून दिल्याबद्दल भारत पेट्रोलियमचे मी खूप खूप आभारी आहे। स्वागत। गुरुवारचा आठवडी बाजार आजपासून नियमित सुरू झाला आहे। या बाजारात व्यापारासाठी येणारे व्यापारी हे जवळपासच्या गावातूनही येतात, त्यासाठी त्यांना बाजारात मूलभूत सुविधाही मिळायला हवी अशी मागणी बाजारातील व्यापारी, भाजी विक्रेता, जनावरे विक्रेता यांनी केली आहे। छावणी परिषदेने आठवडी बाजाराचे लिलाव केल्यानंतर गुरुवारचा बाजार नियमितपणे आजपासून सुरू झाला आहे। या बाजारात येणारे व्यापारी, व्यावसायिक हे दूर दूरून येतात, त्यांना या ठिकाणी काही मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व्यापाऱ्यांकडून मागणी केली जात आहे। या बाजारात जनावरांचीही खरेदी विक्री होते। या आठवडी बाजारात पिण्याच्या पाण्याची फक्त टाकी लावण्यात आली आहे, परंतु पाण्याची सुविधा केली गेली नाही। दूरवरून येणाऱ्या व्यापाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय झाली पाहिजे। तसेच या बाजारात जनावरे विकल्या जातात, त्यामुळे जनावरांकरिताही पाणी उपलब्ध करून दिल्या गेल्या पाहिजे। अशा प्रकारची मागणी हे गुरुवार बाजारातील व्यापारी करीत आहेत। 2020 से लॉकडाउन की वजह से बाज़ार बंद हो चुका था, तो बाज़ार बंद होने की वजह से हम सब भैंसों के व्यापारियों को और बाकी सारी भाजी के व्यापारियों को बहुत परेशानी हो रही थी। आज 7 महीने के बाद पहला बाज़ार खुला है और इससे हमारे व्यापारियों के वास्ते एक बहुत अच्छा काम हुआ है। इससे हमारे व्यापारियों को फ़ायदा है और व्यापार चालू होने से व्यापारियों में खुशी की लहर है और हम ज़्यादा से ज़्यादा जो व्यापारियों को मालूम नहीं है उनको भी आह्वान करेंगे कि आने वाले बाज़ार में अपना माल लेके आए और बाज़ार में ज़्यादा से ज़्यादा अपने व्यवहार को बढ़ाए। पानी के बाद चालू हुआ है और पानी का मसला है यहाँ पर और टॉयलेट का भी मसला है और टाकी तो बन गई लेकिन पानी तो ला के डाली नहीं अब तक, तो बाकी लाइट वाइट का भी मसला है। रात में भैंसे वगैरह के वास्ते परेशानी होती, तो इसलिए बाज़ार बराबर भरा नहीं अभी और आगे सुविधा करे तो और बाज़ार अच्छा भरेंगे। 8 महीने बाज़ार बंद था, चालू हो गया, पानी की सुविधा नहीं है और ये सब पब्लिक आ रही है इधर बाज़ार भरने के लिए। बस साफ सफाई है, ये पानी की सुविधा नहीं है। आने के बाद हमारा बाज़ार चालू है कंटोनमेंट की तरफ से, जो कि लॉकडाउन की वजह से आज का पहला बाज़ार है हमारा। इस बाज़ार के अंदर सबसे बड़ी दिक्कत हमारी थी जो तो एक तो ये जो प्राइवेट हमने खर्चे से इसको जो भी साफ सफाई थी हमने खुद कराए और इसमें लाइट का बहुत बड़ा और पानी का सबसे बड़ा मसला है हमारा। और अंदर जो भी व्यापारी वगैरह जो भी काम वगैरह लोग आते हैं ना उनके लिए टॉयलेट वगैरह का एक मसला है
तो सीए साहब से उसकी भी हमने एक अप्लीकेशन दी है, पानी के ताल्लुक से, एक लाइट के ताल्लुक से और साफ सफाई के ताल्लुक से। और एक उसमें सबसे बड़ा मसला ये हमारे के जो जानवर मर जाते हैं उसको उठाने का मसला है, उठा के हम लोग तो उठा लेंगे लेकिन उसको फेंकेंगे कहाँ पर? अगर कंटोनमेंट बोर्ड वाले रहे तो वो लोगों को आइडिया है, वो हर वक्त तो उसको उठाकर 30 गांव के पास जो उनका कचरे का डिपो है वहाँ पर लिख जाकर उसको फेंक देते। तो मैं आपसे गुजारिश करता हूँ कि इस साल में सीओ साहब से आप भी बात कीजिए। शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले दुकानदार हे तेथील चंबरच्या दुर्गंधयुक्त पाण्यामुळे त्रस्त झालेले आहे। सध्या अनलॉक आणि सणासुदीचा काळ असल्याने दुकानात गिराई खरेदीसाठी येतात, अशात या परिसरातील उबलणाऱ्या ड्रेनेजच्या पाण्याने तेथील दुकानदारांचे आर्थिक नुकसानही होत आहे आणि सोबतच आरोग्यही धोक्यात येत असल्याचे स्थानिक दुकानदारांचे म्हणणे आहे। क्रांती चौक ते पैठण गेट या रस्त्यावरील चंबर हे दर 2 दिवसांनी चोकोप होऊन त्यातील घाण पाणी हे रस्त्यावर वाहत आहे, यामुळे परिसरातील दुकानदारांना याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे। महानगरपालिकेचे कर्मचारी हे या परिसरात येऊन थोडेफार काम करून जातात, परंतु त्यानंतर दर 2-3 दिवसांनी पुन्हा ते चंबर चोकोप होऊन परिसरात घाण पाणी वाहून तेथील दुकानदारांच्या तसेच नागरिकांच्या आरोग्याला धोका वाढवत आहे। यासाठी महानगरपालिकेने कायमस्वरूपी यावर उपाय केला पाहिजे असे येथील दुकानदारांचे म्हणणे आहे। ये 2-4 दिन आड़ में एक मरतबा जो थे पानी बहना चालू हो गया, ये सब पूरा पानी यानी जमा हो जाता है यहाँ पर, इसकी बहुत ज़्यादा तकलीफ है। दुकान के सामने पूरा पानी जमा हो जाता है, इससे हमारे गाड़ी वालों को भी तकलीफ होती है और हमारे दुकान में आने वाले कस्टमर के लिए भी बहुत सारी तकलीफ है। इसका मसले का हल जो है निकलना चाहिए सर, बस ये मैं आपसे विनती करता हूँ, गुजारिश करता हूँ। नगर पालिका के लोग भी जो तो आते चेंज करते थोड़ा सा काम करें अपना, उधर दूसरी तरफ खुलते इधर फिर उबल जाता है सर, इसका कुछ ना कुछ हल निकलना चाहिए। या क्रांति चौक ते पैठण गेट मार्गामध्ये हे पाणी किमान 2-3 दिवसाला वाहत आहे, त्यामुळे माझा छोटासा व्यवसाय इथे, या व्यवसायामध्ये मला इतकी त्रास होतो आहे। आता हे बघा तुम्ही, इथं माझ्या बाजूलाच किती मोठं पाणी ड्रेनचं थांबलेलं आहे, आता मी व्यवसाय कसा करावा? त्यांना हेच म्हणायचं आहे का याचं काहीतरी तोडगा काढाव, आणि माझ्यासारख्या साधारण व्यापाऱ्याला व्यवसाय करायची। जामा मस्जिदीकडून आरेफ कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर 10 महिन्यांपूर्वी खड्डा खोदण्यात आला होता। हा खड्डा कशाकरिता खोदण्यात आला हे समजणे कठीण होत आहे। या खड्ड्यामध्ये इतर कोणते काम हो अथवा ना हो, परंतु अपघात मात्र या खड्ड्यामुळे नक्कीच होत आहे। या खड्ड्याला बंद करून होणाऱ्या अपघाताला रोखण्याची जबाबदारी कोणाची आहे हे स्थानिक नागरिक प्रश्न विचारत आहेत। 11 बजे ये रिक्षा जो है तो ऊपर से डायरेक्ट आके खड्डे में गिर गया। 6 महीने पहले महानगर पालिका ने यहाँ पे चंबर के लिए इसको JCB से खड्डा खोदी थी। तकरीबन ये 25 फीट लंबा और 20 फीट डीप है खड्डा, इतना बड़ा खड्डा खोदे हुआ ये। इससे पहले भी 2 महीने पहले एक बड़ा 3,000 लीटर का टैंकर पूरा इसके अंदर पलटी होगा था, जिसको क्रेन से निकालना पड़ा। आज ये रिक्शा 11 बजे सवेरे पलटी होगा, जिसको जिसमें 2 आदमी जख्मी हो गए, एक लेडीज है एक जेंट्स है, वो अभी घाटी में, एक लेडीज सीरियस है। और इससे पहले भी 2-3 बार कंप्लेन करे हुए, जब से कार्बोरेटर नहीं है ये रोड को कोई देख रहा नहीं कुछ, पूरे रोड तो पूरे खड्डे हो गए हुए बड़े बड़े, आए दिन लोग घूम रहे गिर रहे पड़ रहे, यहाँ से पूरे जानवरों का इतना पूरा एकदम परेशानी हो गई है, कुत्तों की उसकी, उसके भी पैर को हाथ को पूरा चेस्ट को मार लगे हुआ है, और वो भी अभी घाटी में बाप और बेटी दोनों है, दोनों को मारना। महानगर पालिका को अपील करेंगे कि फिलहाल तो अभी तो कॉर्पोरेटर है नहीं महिला को, और हमको तो ऐसा लग रहा है कि अभी जब तक कॉर्पोरेशन के इलेक्शन नहीं होते वापस से बॉडी बनती नहीं, जब तक कि ये कॉर्पोरेशन कुछ काम करने वाली है ही नहीं। अभी 6 महीने तो हो गए ऑलरेडी, बॉडी बर्खास्त हो गई कोरोना के आड़ में, 8 महीने से सब अधिकार है सुकून से बैठे हुए, लेकिन अभी पब्लिक की जान को जो धोखा हो रहा है इसका जिम्मेदार कौन है? लकी पड़ी हुई है, इससे पहले मुझे टैंकर पलटी हुआ और दूसरे हादसे भी होते होते बचे। मैं खुद ड्राइवर हूँ, मेरा गाड़ी में खड़ा है, मैं भी इससे पहले बचा हूँ उससे। रात में लाइट वाइट नहीं है, कभी लाइट रही थी कभी नहीं रहती लाइट, और उसके बाद से हादसे हो गए। टेंडर पास हो गए तकरीबन 1.5-2 महीना हो गया। मौजे कातपूर तालुका पैठण येथील ग्राम पंचायत तक्रारी बाबत सुरू केलेल्या आमरण उपोषणास त्वरित मागे घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भीम शक्तीचे शहर अध्यक्ष विजय गायकवाड यांना केले आहे। पैठण तालुक्यामध्ये जो गाव आहे कातपूर, कातपूर गावात जो भ्रष्टाचार झाला आहे खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे, तरी संबंधित अधिकारी आम्ही भेटलो, आता संबंधित अधिकारीनं मला 15 दिवसात टायमिंग दिला आहे, 15 दिवसात अगर ही कारवाई नाही झाली मग आपण याच्यानंतर विभागीय आयुक्तकडे बसणार आहे। कालपासून बसलो होतो परंतु मग संबंधित अधिकारी आलेत, आता उपोषण त्यांच्या हाताने मी सोडवलंय।
शासनाच्या वतीने अनेक योजना राबविण्यात येतात, त्यातच संजय गांधी निराधार योजना ही आहे। राज्यातील निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या महिलांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने संजय गांधी निराधार अनुदान योजना 1980 पासून राबविण्यात येत आहे। परंतु आपल्या शहरातील 4 वर्षांपासून या योजनेच्या लाभार्थींना यापासून वंचित राहावे लागत आहे। ये औरंगाबाद के मुख्तलिफ इलाकों के लोग यहाँ पे जमा हुए, सिंपलिंग कॉलोनी, सादत नगर, मैक्सिम कॉलोनी, कबीर नगर, वासिंगपुरा, पदमपुर के यहाँ के लोग, पूरे 115 वार्ड हैं यहाँ के, पूरे आवाम के यहाँ के लोग जो है निराधार शरावन योजना की जो भी है उसकी यहाँ पे फाइल सबमिशन की तारीख आज एक दो दिन कबल चालू हुई और आज से वो फाइल सबमिशन के लिए लोग जमा हुए यहाँ पे। इनकी अभी जो है तो इनकी जो ये लोगों का जो निराधार की जो कमेटी बैठती है, कमेटी का अभी इनका नहीं हुआ, आजकल में कमेटी का इनकाब हो जाएगा, लेकिन फाइल सबमिशन चालू है अभी और ये लोग सब फाइल जमा करने के लिए यहाँ पे हाजिर हुए हैं। तो कुछ लोग मुख्तलिफ यहाँ पे अभी जो है तो फिलहाल 35 फाइलें निराधार की और 19 श्रावण बाढ़ के लेके लोग यहाँ पे हाजिर हुए हैं फाइल जमा करने के लिए क्षेत्रीय सुविधा केंद्र। और TC नहीं होने की वजह से, आधार नंबर नहीं होने की वजह से, आधार अपडेट नहीं होने की वजह से, राशन कार्ड नहीं होने की वजह से जो है तो कैंसिल हो जाती थी। दो दो साल हो गए लाभार्थी के, कुछ भी फाइल मंजूर नहीं हुई, बेवा श्रावण बाढ़ के देते थे लोग, कुछ भी नहीं। दो दो साल से मंजूर नहीं, वो दो दो साल हो गए मेरे, तो चार डॉक्यूमेंट वो सब दिए। हाँ सब दिए, तो भी वो कुछ नहीं आते थे, याद में नाम नहीं कुछ नहीं, बहुत बुढ़े लोग आए, औरत आ बेचारे गरीब है। कितने साल से राउंड मार रहे हैं? दो दो साल से, दो साल हो गए। कहाँ से आए हो? उस्मानपुरा, नागसेन नगर, पीर बाजार, कबीर नगर, कबीर नगर, दूर दूर से आए, सातारा। चार साल हो गए मेरे तो फाइल हो रहे नहीं, मेरे पीछे कितने लोग है, ये लोग तो बूढ़े लोग है सब, और किसी का काम कर रहे ही नहीं, ये रखते बस ले जाके फाइल जमा करते बस हो गया उनका काम, इसके आगे क्या बोलना। अभी कितने साल से नहीं हो रहा? चार साल हो गए, चार साल से हम फाइलें जमा कर रहे, चार साल से एक भी काम हमारा हुआ नहीं, लगातार हम हर साल फाइल जमा करते। फाइल मैं भर ली, दोनदा भर ली, तरी म्हणजे ती फाइल मंजूर नहीं झाली आहे, आणि आता परत ही तिसऱ्यांदा भरती आहे, तरी मंजूर होती का नहीं होती, कारण म्हणजे आम्ही नुसतं आशेवरच असतो, मंजूर म्हणजे होतच नाही फाइली, म्हणजे याचा अर्थ काय, आणि विधवा बाया म्हणजे कारण कसं एकदम म्हणजे त्याची वाट पाहतात की कधी होईल कधी होईल, ते म्हणते मंजूर झालीच नाहीये, तर करायचं काय। शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। औरंगाबाद शहर बस आजपासून रस्त्यावर, पहिल्याच दिवशी तिकीट दरवाढीने प्रवाशांचे स्वागत। दिवाळीपूर्वी थकबाकीसह वेतन द्यावे आशा वर्कर्सची मागणी। अल्पशुल्क नेत्र रुग्णालय पुन्हा एकदा रुग्णांच्या सेवेत सुरू। आणि याबरोबरच आजचं हे बातमीपत्र इथे संपलं, पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा ADN स्पंदन मनामनाचे।